शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सलग 3 ते 4 वर्षापासून अतिवृष्टी होत असल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आणि मित्रांनो, शेतकरी नियमित पीक विमा भरत असून शेतकऱ्यांना जवळपास 3 ते 4 वर्षापासून पीक विम्याची रक्कमसुद्धा नियमित मिळाली आहे। परंतु मित्रांनो, 2022 म्हणजे मागच्या वर्षी जास्त अतिवृष्टी झाल्यामुळं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं 100% प्रमाणात नुकसान झालं। आणि मित्रांनो, पीक विम्याचा आकडा पाहिला असता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी 100% म्हणजे 2022 या वर्षी 100% पीक विमा भरला असून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही। आणि मित्रांनो, जी रक्कम मिळाली ती फक्त 1,81,000 शेतकऱ्यांनाच, म्हणजे 10% शेतकऱ्यांनाच पीक विम्याची रक्कम मिळाली आहे। अद्यापही 90% शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे। तर मित्रांनो, PM किसान योजनेअंतर्गत यावर्षी सर्वे केला असता जवळपास शेतकऱ्यांचं फक्त 30 ते 40% नुकसान या ठिकाणी दाखवले गेलं आहे। आणि मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काही जिल्हे या ठिकाणी पीक विमा मंजूर झाला असून ते यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। परंतु मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून घ्या, जेणेकरून नवनवीन योजनेचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील। तर मित्रांनो, PM किसान सन्मान योजनेअंतर्गत यावर्षी पीक विम्याचा सर्वे केला असता महाराष्ट्रातील काही जिल्ह्याचं या ठिकाणी नाव आहे। तर मित्रांनो, अद्यापर्यंत 1,81,000 शेतकऱ्यांनाच पीक विमा या ठिकाणी मिळाला असून दरम्यान 90% शेतकरी अजून पीक विम्यापासून वंचित आहे। तर मित्रांनो, या यादीमध्ये कोणते जिल्हे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, दरम्यान महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यामधील 3,000 कोटी तर तसेच उत्तर मराठवाड्यातील 1,106,000 कोटी या ठिकाणी पीक विम्यासाठी मंजूर झाले आहे। तर त्यातील कोणते जिल्हे आहे ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहे। तर महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जालना तसेच परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर शहर, उस्मानाबाद एवढ्या जिल्ह्यांचं या ठिकाणी नाव असून 1,106 कोटी यावर्षी या शेतकऱ्यांना या ठिकाणी मंजूर केले आहे। तर मित्रांनो, लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केल्या जात असून या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतीच घोषणा केली असून या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कमसुद्धा 2-3 दिवसापासून पडायला सुद्धा सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याचं या यादीमध्ये नाव असेल तर ठीक आहे। तर मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा या ठिकाणी कळू शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। आणि मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवनवीन योजनेचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील।